My English book, standard 5th. Lots of things together. Page number 35. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 35 वरील लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर हा घटक पाहणार आहोत. एकाच प्रकारच्या एकापेक्षा जास्त म्हणजेच अनेक वस्तू एकत्रित असतील तर त्यासाठी आपण मराठीत गट, समूह, कळप, घोळका, गठ्ठा इत्यादी शब्द वापरतो. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे एकाच प्रकारच्या अनेक वस्तू एकत्रित असतील तर त्यांना इंग्रजीत काय म्हणायचे हे आपण या घटकात शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या चित्रात आपल्याला पक्ष्यांचा समूह उडतानी दिसतोय. याला आपण इंग्रजीत अ फ्लाईट ऑफ बर्ड्स असे म्हणतो, म्हणजे पक्ष्यांचा थवा. हा आहे हंस पक्ष्यांचा थवा. याला अ फ्लॉक ऑफ गीज असे म्हणतात. हा आहे मेंढ्यांचा कळप. याला अ फ्लॉक ऑफ शीप असे म्हणतात. हा आहे झाडांचा समूह. झाडांच्या समूहाला आपण मराठीत वनराई म्हणतो. त्याचप्रमाणे इंग्रजीत त्याला अ ग्रो ऑफ ट्रीज असे म्हणतात. कुत्र्यांच्या समूहाला अ पॅक ऑफ डॉग्स असे म्हणतात. ही आहे मधमाशांची झुंड. झुंड या शब्दासाठी इंग्रजीत स्वार्म हा शब्द आहे. मधमाशांच्या झुंडीला आपण अ स्वार्म ऑफ बीज असे म्हणतो. मुंग्यांचा समूह आपल्याला वारुळाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. या मुंग्यांच्या समूहाला अ कॉलनी ऑफ अँट्स म्हणजे मुंग्यांची वसाहत असे म्हणतात. हा आहे गुरांचा कळप. गुरांच्या कळपाला अ हर्ट ऑफ कॅटल असे म्हणतात. मुलांच्या समूहाला अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन्स असे म्हणतात. हा आहे खेळाडूंचा संघ. खेळाडूंचा संघ म्हणजे अ टीम ऑफ प्लेयर्स. माणसांच्या समूहाला अ क्राउड ऑफ पीपल असे म्हणतात. कपड्यांचा गठ्ठा म्हणजे अ बंडल ऑफ क्लोथ्स. काड्यांच्या मुळीला अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणतात. फुलांच्या गुच्छाला अ बंच ऑफ फ्लॉवर्स असे म्हणतात. चाव्यांच्या जुडग्याला अ बंच ऑफ कीज असे म्हणतात. द्राक्षांचा घोस म्हणजे अ बंच ऑफ ग्रेप्स. चित्रे पाहून पुन्हा म्हणूया. अ फ्लाईट ऑफ बर्ड्स, अ फ्लॉक ऑफ गीज, अ फ्लॉक ऑफ शीप, अ ग्रोव ऑफ ट्रीज, अ पॅक ऑफ डॉग्स, अ स्वार्म ऑफ बीज, अ कॉलनी ऑफ ants, a herd of cattle, a group of children, a team of players, a crowd of people, a bundle of clothes, a bundle of sticks, a bunch of flowers, a bunch of keys, a bunch of grapes.